मी माझ्या माझ्या कामात व्यस्त होते आणि अचानक कोणीतरी खूप जोराजोरात ना दारावरती धडक मारायला लागला. कोणीतरी खूप जोराजोरात दरवाजा वाजवत होता. खूप भीती वाटली, पण त्यातही मी दरवाजा उघडला आणि समोर कोणीच दिसलं नाही. समोर कोण आहे किंवा नक्की कोणी दरवाजा वाजवला हे पाहण्यापूर्वी किंवा हे माझ्या लक्षात येण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपल्या पायांना कोणीतरी स्पर्श केला आहे. कोणाचं तरी डोकं आपल्या पायावरती आहे आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रू आपल्या पायावरती पडत आहेत. माझी नजर सहजच माझ्या पायांकडे गेली. समोर होता एक योद्धा, एक वॉरियर, तो दादा ज्याचे हातपाय थरथरत होते, ज्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्याचा चेहऱ्यावरचा आनंद मात्र त्याला लपवता येत नव्हता. आणि तो म्हटला, मॅडम माझं काम झालं. अंगावरती शहारा आणणारा तो प्रसंग होता. त्याला पाणी द्यायचं की त्याला काहीतरी गोड खायला द्यायचं, त्याला अभिनंदन करायचं, एकही गोष्ट त्या क्षणी सुचत नव्हती. फक्त इतकंच की मनोमन देवाला थँक्यू आणि देवाचे किती आभार मानावेत हे कळत नव्हतं आणि आपला आनंद कसा व्यक्त करावा हेही समजत नव्हतं. ज्या योद्ध्याबद्दल, ज्या दादाबद्दल, ज्या वॉरियरबद्दल मी बोलते, त्याच्याबद्दल मी यापूर्वी व्हिडिओजमध्ये हजारो वेळा बोलले असेल. त्यांच्या संघर्षातले कित्येक किस्से मी तुमच्यासोबत यापूर्वी इतक्या वेळा शेअर केलेले आहेत आणि मला खूप वॉरियर्स नेहमी विचारतात, मॅडम तो दादा आत्ता काय करतो, त्याचं झालं का सिलेक्शन? आणि मी नेहमी मुलांना म्हणायचे की मी लवकरच त्याच्या रिझल्टबद्दल सांगेन. आणि तो दादा म्हणजे राहुल मडके, ज्याचं सिलेक्शन झालं आणि फायनली महाराष्ट्र पोलीसमध्ये तो भरती झाला. आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतरचा तो प्रसंग, तो आनंद जो मला शब्दात नाही सांगता येणार. माझं म्हणजे मला जर पॉसिबल झालं असतं ते कॅमेऱ्यामध्ये कैद करणं ना, तर ती खूप सुंदर अशी गोष्ट मला वाटली असती आयुष्यातली. तर ॲक्च्युली मी खूप वेळा त्याच्याबद्दल बोलली आहे. तुम्ही माझ्या खूप सगळ्या ग्राउंडच्या व्हिडिओजमध्ये, म्हणजे रनिंगच्या व्हिडिओजमध्ये, माझ्यासोबत प्रॅक्टिस करताना त्याला तुम्ही खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये पण पाहिलं असेल. संघर्ष काय असतो आणि माणसाला परिस्थिती कशीही असली तरी लढता आलं पाहिजे. आणि कितीही प्रसंग वाईट असला ना तरी न रडता हसत हसत त्याला कसं सामोरं जायचं ना हे त्याच्याकडून शिकावं. हे मी खूप वेळा दिलेलं उदाहरण आहे की त्याच्या लाईफमध्ये असे कित्येक प्रसंग आलेले आहेत, अशा कित्येक घटना घडलेल्या आहेत की ज्या वेळेला एक सर्वसामान्य माणूस सहज गिवअप करेल, ज्यावेळेला एक सर्वसामान्य माणूस सहज म्हणेल की माझ्याच्याने नाही होणार, किंवा एखादा माणूस डोक्याला हात लावून रडत बसेल की हे काय झालं आहे माझ्या आयुष्यात, पण तसे प्रसंग जो अगदी अरे हे काय कॉमन आहे, चालतं एवढं असं म्हणून सहजपणे ते प्रसंग स्वीकारणं आणि त्या प्रसंगावरती मात करून आपलं काम करत राहणं हे त्याच्याकडून शिकावं. राहुल दादा म्हणजे आमच्यासोबत, म्हणजे मी जो काही डेली वर्कआउट वगैरे करते तर आमच्यासोबत ग्राउंडला असणारा मुलगा, ज्याची ॲक्च्युली घरची परिस्थिती, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरंही वाटणार नाही की खरंच इतकी हलाखीची परिस्थिती एखाद्याची असू शकते, पण तरीसुद्धा त्याचा जो स्ट्रगल आहे, म्हणजे काही किस्से जे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुमच्यापैकी काही लोकांनी ते पाहिले नसतील यापूर्वी, मे बी ऐकले नसतील जे पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील, तर अशा लोकांसाठी मी एक किस्सा नक्कीच सांगेन की राहुल भैयानी, मी भैया म्हणते ॲक्च्युली, बाकी सगळे दादा म्हणतात, तर त्यांनी माझं एक पुस्तक नेलेलं होतं आणि ते पुस्तक परत करायला आले. मला नेहमीप्रमाणे सवय म्हणून मी ते पुस्तक असं उघडून पाहिलं की त्यांचं काही नोट्स वगैरे राहिल्या नाही आहेत ना, तर मला त्याच्यामध्ये एक सर्टिफिकेट सापडलं जे ब्लड डोनेशनचं होतं. अँड देन मी विचारलं की तुमचं हे सर्टिफिकेट राहिलं, म्हटलं तुम्ही मुंबईला कशा गेला होतात म्हणजे ब्लड डोनेट करायला? तर ते म्हटले ते होय ते असंच आहे. म्हटलं असंच म्हणजे? ते ज्यावेळेला मुंबईला ग्राउंड देण्यासाठी गेले होते, तिथे गेल्यानंतर तिथून परत येण्यापुरतेच, म्हणजे तिकिटापुरतेच पैसे जवळ होते, आणि नाश्त्यासाठी जर काही घ्यायचं म्हटलं तर नाश्त्याचे पैसेसुद्धा जवळ नव्हते. ग्राउंड झाल्यानंतर मुलांची कंडिशन काय असते हे मी सांगायला नको, ॲटलीस्ट जे वर्कआउट करतात, जे ग्राउंड करतात, जे प्रॅक्टिस करतात, त्यांना माहिती की कंडिशन काय होते. सेम त्यांची ती कंडिशन झालेली होती की आपण जर काही खाल्लं नाही तर आपण कुठेतरी चक्कर येऊन पडू, हे त्यांना माहिती होतं. आणि अशा वेळेला त्यांना तो ब्लड डोनेशन कॅम्प दिसला, तिथे गेल्यानंतर ब्लड डोनेट केल्यानंतर खायला मिळतं हे माहिती होतं,
म्हणून केवळ एक वेळचं पोट भरण्यासाठी त्या मुलाने तिथे जाऊन रक्तदान केलं, तिथे ॲपल खाल्लं, बिस्किट खाल्लं, ज्यूस घेतला आणि तो मुलगा घरी आला. म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये इतका संघर्ष असू शकतो की ज्याला एक वेळचं पोट भरण्यासाठी स्वतःचं रक्त काढून द्यावं लागू शकतं हे आपण कदाचित इमॅजिन करत नाही. मागे खेचणारे हजारो असतात, चिडवणारे, डिवचणारे, प्रत्येक गोष्टीमध्ये घालून पाडून बोलणारे हजारो असतात. आणि हा जो प्रसंग आहे हा मी आधी पण, म्हणजे ज्या दिवशी ते सर्टिफिकेट मी पाहिलं होतं ना, त्याचा फोटो अजूनही माझ्याकडे आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करेन स्क्रीनवरती नक्कीच. ज्या दिवशी हा प्रसंग घडला होता ना, त्या दिवशी म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आणि त्या व्हिडिओमध्ये पण मी हा किस्सा सांगितला होता. आणि ती गोष्ट त्यांनी किती कॅज्युअली सांगितली की अरे ते होय असंच असं असं झालं होतं, आणि ते हसत सांगत होते. म्हणजे कुठेही त्या माणसाच्या बोलण्यात मला हे नाही जाणवलं की माझ्यावरती एवढी वाईट परिस्थिती आली की माझ्याकडे खायला सुद्धा काही नाही आहे आणि म्हणून मी रक्तदान केलं, म्हणजे मी इतक्या वाईट परिस्थितीत आहे. नो, त्यांनी किती नॉर्मली ती गोष्ट सांगितली. आणि मग त्या क्षणी मला सुद्धा असं वाटलं की आयुष्यात किती गोष्टी अशा असतात ना की ज्यांचा आपण किती बहु करून ठेवतो. त्याचे म्हणजे जेव्हापासून मी पाहते ना, आय थिंक 3 वर्ष झाले असतील जवळपास, फक्त 2 टी शर्ट जे आहेत ना ते तो भैया वापरतो. म्हणजे त्या 2 टी शर्ट व्यतिरिक्त तिसऱ्या ड्रेसवरती मी त्यांना पाहिलेलंच नाही. आणि त्यांचे खूप किस्से असे आहेत जे स्वतः पाहिलेत मी, जे त्यांनी काम करताना. मी खूप वेळा तुम्हाला हे पण उदाहरण सांगितलेलं आहे की रात्रभर वॉचमॅनची नोकरी करायची, सकाळी यायचं, ग्राउंड करायचं, देन घरी जायचं, फ्रेश व्हायचं, खायचं आणि परत लायब्ररीमध्ये जाऊन बसायचं. दुपारी फक्त 2-3 तासांची झोप अँड देन परत अगेन संध्याकाळी वॉचमॅनच्या नोकरीसाठी जायचं. हा प्रवास असेल, किंवा अगदी मार्केट यार्डमध्ये जाऊन जे ट्रक येतात त्याच्यातले जो काही माल येतो तो खाली उतरवणं असेल, अशा प्रत्येक गोष्टी. ज्या वेळेला ड्रायव्हरचा, म्हणजे पोलीस भरतीसाठी ड्रायव्हरच्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला, गाडीची प्रॅक्टिस कुठे करायची, तर कचरा गोळा करणारी जी गाडी असते त्या कचरावाल्या गाडीच्या ड्रायव्हरशी जाऊन बोलणं आणि त्याच्याशी मैत्री करणं आणि त्याला म्हणणं की मी तुझ्यासोबत कचरा गोळा करत फिरतो का, तर गाडी चालवण्याची प्रॅक्टिस व्हावी, याला आपण फक्त संघर्ष नाही म्हणू शकत. मी डेफिनेटली, म्हणजे मला माहिती नाही मी लाईफमध्ये कधी कुठल्या मोठ्या अधिकाराचा किंवा कोणाचा इंटरव्ह्यू घेईन न घेईन, त्यांची स्टोरी कधी सांगेन न सांगेन, पण राहुल भैयाची स्टोरी मी तुमच्यापर्यंत 100% घेऊन येणार आहे. कारण तुमच्यापैकी कित्येक लोक असे आहेत ज्यांच्याकडे सगळ्या सोयीसुविधा आहेत, सगळं काही आयतं आहे, पण तरीसुद्धा आपलं रडगणं संपत नाहीत की माझ्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम आहेत, हा मला असं बोलला, माझ्या घरचे असे म्हटले, माझे पाहुणे असे म्हटले, यांनी मला शिकवू नको म्हटलं आणि मला घरचे याच्यासाठी प्रेशर करतायत, प्रेशर देतात. इतके प्रसंग असतात आणि इतक्या कंप्लेंट्स असतात मुलांच्या की असं वाटतं की यार तुम्ही करतच का आहात. आणि विशेष म्हणजे या वेळेला, लास्ट टाईमसुद्धा ज्या वेळेला तो भरती करत होता ना, एक महिन्यासाठी प्रॉपर प्लॅन फॉलो केला, जे मी सांगत होते ते फॉलो केलं. देन जसं नेहमी माणूस होतं असं नॅचरल आहे की आपण डिस्ट्रॅक्ट होतो, सेम तसंच झालं. 1-1.5 महिना त्यांनी फॉलो केलं अँड देन परत ते नाही हे असं नाही होणार, मला हे करायचं आहे ते करायचं आहे असं करण्यात म्हणजे भरतीच फोकस होता त्यांचा. बट त्यांनी परत तो ट्रॅक सोडला आणि परत नंतर शेवटी म्हणजे 2 ग्राउंड करून पण नाही झालं. या वेळेला फक्त 1 ग्राउंड करतायत. सुरुवातीपासून ज्या दिवशी त्यांना असं वाटलं की यार आपलं 1 वर्ष तर गेलं, चला पण यावेळेला आपल्याला काहीतरी करायचं आहे, ज्या दिवशी ते माझ्याकडे आले, मला मॅम स्टडी प्लॅन द्या किंवा मी नक्की कसा अभ्यास करू ते सांगा, त्या दिवशीपासून जी गोष्ट सांगितली ना, डेली बेसिसवरती ना त्यांनी मला त्या गोष्ट, म्हणजे त्यांनी आज दिवसभराचा केलेला अभ्यास किंवा कधी कुठले क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले, टेस्ट पेपर सॉल्व्ह केले, त्याचे मार्क्स असतील किंवा एखाद्या आठवड्यामध्ये कुठला अभ्यास झाला आहे किंवा मागे राहिला आहे, म्हणजे डेली बेसिसवरती सांगत होते. आठवड्याच्या अभ्यासाचा पण सगळं काही फॉलोअप असेल, मी त्यांना विचारायची गरज पण नाही पडायची. आणि असं नाही आहे की ती कन्सिस्टन्सी ठेवणं त्यांच्यासाठी इझी होतं. खूप वेळा असे प्रसंग आले की जसं लास्ट इयर वाटलं, म्हणजे लास्ट इयरमधून सोडून द्यावं असं वाटलं की आपण जे करतो आहे नाही, हा प्लॅन थोडासा वर्क नाही करणार, आपण दुसऱ्या पद्धतीने करूया, यावर्षीसुद्धा असे प्रसंग त्यांच्या लाईफमध्ये आले. पण त्यांनी यावेळेला विचारण्यासाठी किंवा मला असं वाटायला लागलं हे विचारण्यासाठी त्यांना बिलकुल असं नाही वाटलं की अरे मी कसं विचारू. आणि मी तुम्हाला मागच्याच एका व्हिडिओमध्ये, म्हणजे आत्ता रिसेंटली मला वाटतं 15 दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ केला असेल, त्याच्यामध्ये पण मी सांगितलेलं
की आपण जे निगेटिव्ह थिंकिंग करतो त्याचा खरंच किती असर होतो. या भैयानी ज्यावेळेला यांना ग्राउंडला जायचं होतं, त्यांचा गोळा नेहमी 9 मीटरच्या आसपास जातो, 7.5 मीटर, 9 मीटर, 8.5 तर इझिलीच जातो. पण 4 दिवसांवरती ग्राउंड असताना आधी असं झालं की त्यांचा गोळा 7 मीटर, 7.5 मीटर, अगदी एक दिवशी तर 6 मीटर गोळा पडला. ऑलरेडी घरची परिस्थिती एवढी खराब आहे, कुठलाही सपोर्ट नाही आहे, स्वतः कमवायचं, स्वतः जगायचं, घरच्यांचं पण सेम तीच कंडिशन आहे. पण ग्राउंड 4 दिवसांवरती आले आणि आपण एवढा छान गोळा टाकत असताना गोळाच जात नाही म्हणजे आपण भरती होणार नाही, ती एक भीतीची असते. ग्राउंडच्या 4 दिवस आधी येऊन तो भैया इतकं रडला की कळत नाही की नक्की काय होते, असं का व्हायला लागले. आणि त्यावेळेला फक्त एक सांगितलेली, फक्त निगेटिव्ह विचार नाही आणायचे, माझा जात नाही असं म्हणायचं नाही. जर कधीच गेला नसता यापूर्वी तर ठीक आहे. आणि या बाबतीत मी बोलले पण तुमच्याशी यापूर्वी व्हिडिओमध्ये, आय थिंक वॉरियर ऑफिसर 2.0 हा जो आपला चॅनल आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेला. आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की त्यांना फक्त एक गोष्ट सांगितली की 5 मीटर जाऊ देत, पण म्हणायचं नाही की माझा गोळा जात नाही. आणि बाकी आणखी काही गोष्टी सांगितल्या, सरांनी पण गाईड केलं. तर त्याच्यानंतर एक दिवसाचा गॅप घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी गोळा टाकला आणि गोळा 9 मीटर गेला. 3 गोळे सलग त्यांचे आउट ऑफ गेले आणि ते फुल त्याच कॉन्फिडन्सनी परत एकदा ग्राउंडला गेले. आणि ग्राउंडला गेल्यानंतर तिथे त्यांनी 9 मीटर गोळा टाकला. ग्राउंडचे मार्क्स आल्यानंतर त्यांना 100% खात्री होती की आपलं होणार. पण जसं मी म्हटलं, नेवर सेलिब्रेट टू अर्ली. सो त्यांना सांगितलं की लगेच सेलिब्रेट नाही करायचं, अजून रिटर्न आहे. रिटर्न खूप छान पद्धतीने दिली. लिस्ट आल्यानंतरही कळलं की यार लिस्टमध्ये वरती नाव आहे, 100% होणार आहे, बट स्टील म्हटलं नो. रिझल्ट येईपर्यंत नो सेलिब्रेशन, बिलकुल धागडधिंगा घालायचं नाही, कोणाला काही बोलायचं नाही, शांत राहायचं. अँड फायनली रिझल्ट आला आणि त्याच्यानंतरची त्यांची जी रिॲक्शन होती, ओ माय गॉड, म्हणजे मी माझ्याशी कनेक्टेड असणाऱ्या आणि जे वॉरियर्स म्हणजे त्यांच्या लाईफबद्दल बऱ्याचशा गोष्टी मला माहिती आहेत. मी प्रत्यक्ष त्यांना कधी भेटले नाही, कदाचित मी कधी फोनवरती बोलले नाही, पण त्यांच्याशी मी खूप छान पद्धतीने कनेक्टेड आहे. चॅलेंजच्या माध्यमातून असेल, आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेल, टेलिग्रामच्या माध्यमातून असेल, पण असे कित्येक वॉरियर्स आहेत जे स्वतःचा संघर्ष करत आहेत. त्याच प्रत्येक वॉरियरला ही जी गोष्ट आहे ना, ती इतकी प्रेरणा देऊन जाईल की खरंच म्हणजे आपल्याकडे जिद्द असेल, आपल्याकडे संयम असेल, सातत्य टिकवण्याची हिंमत असेल ना, आणि काहीही झालं तरी मला करूनच दाखवायचं आहे, हा ॲटिट्यूड जेव्हा आपल्याकडे असतो ना, त्यावेळेला अशक्य असं काहीच नसतं. आणि अजून असे खूप सेलिब्रेशन्स आम्हाला त्या भैयाचे करायचे आहेत, बिकॉज आम्हाला माहिती आहे की आणखी बऱ्याच ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होणार आहे. पण ही सुरुवात आहे आणि हा आनंद ज्या एका गोष्टीसाठी इतकी वर्ष आपण झिजलेलो असतो, ती एक गोष्ट ज्यावेळेला येते हातात त्यावेळेला काय फील होतं ना, तो आनंदच वेगळा असतो. डेफिनेटली राहुल भैया असतील किंवा गायकवाड सर जे ग्राउंडच्या बाबतीत नेहमी गाईड करतात, तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी खूप लवकर एक व्हिडिओ मी घेऊन येईन. आत्ता त्या भैयांची आणखी एक एक्झाम आहे, ज्या एक्झामसाठी त्यांना बाहेर जायचं आहे, त्यामुळे मला त्यांचा व्हिडिओ नाही शूट करता येते किंवा त्यांना तुमच्यापर्यंत नाही घेऊन येता येते. बट हां, तुम्हाला म्हणजे ना असं तुम्ही लाईफमध्ये कधी गिवअप नाही करणार, ज्यावेळेला तुम्ही त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांचा व्हिडिओ पाहाल किंवा त्यांचा पूर्ण संघर्ष पाहाल, त्यावेळेला तुम्हाला खरंच वाटेल की खरंच लाईफमध्ये एवढा स्ट्रगल पण असू शकतो, कारण आहे तो स्ट्रगल. आणि मी जे म्हणते ना नेहमी प्रत्येक व्हिडिओला, मी हॅलो वॉरियर्स म्हणते, त्याचं रिझन हे आहे की प्रत्येकामध्ये एक योद्धा लपलेला आहे, प्रत्येकजण आपलं आपलं युद्ध लढत आहे. असं नाही की तुमच्या लाईफमध्ये ज्या अडचणी आहेत त्या बिलकुलच मग म्हणजे त्या अडचणीच नाही आहेत का, असं नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अडचणी आहेत, त्यांची तिथे तिथे जागा आहे, प्रत्येकाला आपला स्ट्रगल माहिती आहे. पण माझ्या लाईफमध्ये अडचणी आहेत, माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत म्हणून रडत बसायचं की त्या अडचणींवरती काहीतरी सोल्युशन शोधायचं आणि त्या अडचणींना असं कॅज्युअली घ्यायचं, म्हणजे जे आपण नियम म्हणतो ना, संकटांसमोर जर तुम्ही असे पाय रोवून उभे राहिलात ना, तर संकटांची हिंमत नाही होत तुम्हाला हलवण्याची. आणि तसंच काहीसं मला नेहमी त्या भैयाच्या बाबतीत वाटतं. मी हजारो व्हिडिओजमधून बोलली आहे त्यांच्याबद्दल, तुम्ही कधी ऐकलं असेल कधी ऐकलं नसेल, पण जेव्हा कधी जुने व्हिडिओज पाहण्यात येतील तुम्ही डेफिनेटली परत त्यांच्याबद्दल ते ऐकालच. आणि त्यांचा प्रवास जो आहे तो मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येते आपल्या वॉरियर ऑफिसर चॅनलवरती, त्यामुळे डेफिनेटली चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूप 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 अभिनंदन राहुल भैया सगळ्यांकडूनच. आणि या दिवसासाठी फक्त तुम्हीच आणि तुमचे आई वडील आणि फक्त सचिन भैयाने, तर
कित्येक लोक आहेत आपल्यातले जे वाट पाहत होते आणि फायनली तो दिवस आलेला आहे. सो सेलिब्रेशन डेफिनेटलीच होणार आहे आणि राहुल भैयाचा प्रवास पण मी तुम्हाला सगळ्यांच्या भेटीसाठी लवकरच घेऊन येत आहे. तर अभिनंदनाचा एक मेसेज छोटासा तुम्ही नक्कीच करू शकता भैयासाठी. सो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हां, जर तुम्हाला आत्ता असं वाटत असेल की खूप स्ट्रगल आहे, डेफिनेटली मन मोकळं करू शकता कमेंट बॉक्समध्ये तुमचा जो काही संघर्ष आहे. कारण कसं आहे ना, यश मिळाल्यानंतर सगळेच बोलतात. ज्यावेळेला आपण ॲक्च्युली त्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये असतो त्यावेळेला आपला कोणी विचार करत नाहीत. बट भैयाचा स्ट्रगल जो आम्ही खूप जवळून पाहिला आहे ना, तो मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईन आणि ओबियसली यशसुद्धा. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा प्रवास तुम्हाला पाहायचा आहे. तुमचे अनुभव जे आहेत ते सुद्धा तुम्ही शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये. आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल, कारण न आवडण्यासारखे यात काहीच नव्हतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असे कितीतरी वॉरियर्स आहेत ज्यांना या एका व्हिडिओची गरज आहे, जो त्यांना उभारी देईल, मी करू शकतो हा विश्वास देईल. त्यामुळे हा शेअर करायला विसरू नका. आणि परत एकदा सांगते, राहुल भैयाचा प्रवास पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.